नमस्कार मित्रांनो, आज संध्याकाळी आणि रात्री महाराष्ट्राच्या नेमक्या कोणत्या भागांमध्ये पाऊस शक्यता असणार आहे याविषयी छोटीशी अपडेट आहे। ही अपडेट मित्रांनो एकदम कमी वेळेत आपण सांगण्याचा प्रयत्न करू, व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, कुठेही स्किप न करता। मित्रांनो, राज्यातील वातावरण वेगाने बदल होत आहे। आज दिवसभरात महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागात अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळालेले आहे। तर मित्रांनो, उद्या आणि परवा आकाश निरभ्र राहणार आहे बऱ्याचशा भागांमध्ये, तर त्यानंतर पुन्हा वादळी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे। गेल्या दोन दिवसापासून दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या परिसरात चक्रवाताची स्थिती आहे। ही स्थिती समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर आहे, यामुळे मध्य महाराष्ट्र व परिसरात अंशतः ढगाळ वातावरण स्थिती आहे। ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा चटका जो होता मित्रांनो तो काही प्रमाणात कमी झालेला आहे, त्याचा परिणाम कमाल तापमानावर झाला आहे। मात्र विदर्भात काही भागात आकाश कोरडे असल्याने चंद्रपूर आणि ब्रह्मपूर येथे पारा चांगलाच वाढला आहे। तर मित्रांनो, आज संध्याकाळी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह हा पाऊस तसेच काही भागामध्ये जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। तसे मित्रांनो, जो काही महाराष्ट्राच्या दक्षिणी भाग आहे, पुणे विभागातील दक्षिणी जिल्हे, औरंगाबाद विभागातील दक्षिणी जिल्हे, तसेच विदर्भातील काही दक्षिणी जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे। जसे की मित्रांनो, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर हे जे जिल्हे आहे मित्रांनो, या जिल्ह्यांमध्ये तुरळक भागामध्ये किंवा ठिकठिकाणी आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार आहे आज संध्याकाळी आणि रात्री। तसेच औरंगाबाद विभागातील जे काही लातूर, नांदेड आणि उस्मानाबाद या भागांमध्ये तुरळक भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। जरी पावसाची शक्यता सर्व भागामध्ये नसली तरी तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो, अमरावती विभागातील यवतमाळ जिल्ह्याच्या काही भागामध्ये पावसाची शक्यता असणार आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये तशी पावसाची शक्यता नाही, परंतु एखाद्या ठिकाणी हलका पाऊस आपल्याला जोराच्या वाऱ्यासह बघायला मिळू शकतो। तसेच मित्रांनो, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या काही भागामध्ये आपल्याला आज संध्याकाळी पावसाची शक्यता असणार आहे। सर्व भागामध्ये हा पाऊस मित्रांनो आपल्याला बघायला मिळणार नाही, परंतु तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाची शक्यता जोराच्या वाऱ्यासह तसेच विजांच्या कडकडाटासह तसेच ढगांच्या गडगडाटासह बघायला मिळणार आहे। धन्यवाद मित्रांनो, ही होती आजची अपडेट। या भागांमध्ये आज संध्याकाळी पावसाची शक्यता असणार आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा। धन्यवाद, चला भेटूया शेकडूसोबत, तोपर्यंत नमस्कार।